एक गोष्ट क्लिअरली सांगा की इथे म्हणजे साडी किती रुपयापासून म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे 45 rupees ओनली. हे ब्राइडल कलेक्शन राहणार आहे म्हणजे जास्त हेवी पण नाही नॉर्मल 120 rupees सुरू होऊन जात असते हे कलेक्शनची हे कलेक्शन. हा तर गाईज जस्ट आलो मी रघुकुल टेक्सटाईल मार्केट. गाईज बघू शकता हा लोकेशन आहे, हा आजूबाजूचा लोकेशन आहे. सो इकडनी ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये तुम्हाला जायचं. मी कसं जायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर चला गाईज तुम्ही इथे आले ना आतमध्ये तर तसंच 15 number लिफ्ट आहे. पण लिफ्ट मध्ये बसायचं आणि डायरेक्ट 3rd floor वरती जायचंय. तर चला या. हा तर गाईज हा यांचा असा नाव आहे या साईडला आणि या साईडनं एंट्री आहे अशी. तर चला आतमध्ये जाऊयात. आणि पूर्ण अजमेरा फॅशनचं हे ऑफिस आहे तर तुम्ही इकडे येऊन व्हिजिट सुद्धा करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी आलो सुरत मध्ये आणि इकडे जो कपड्यांचा व्यापार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुरत मध्ये खूपच जास्त प्रमाणात इकडे कपडे बनले जातात. तर मी आज आलोय सुरत मध्ये. तर खूप छान ठिकाण आहे आणि तुम्हाला जर घर बसल्या इन्कम म्हणजे करायचे असेल साड्यांची वगैरे त्याच्यासाठीच मी आज इथे आलोय. आपल्यासोबत मॅडम सुद्धा आहे. तर मॅडम सगळं काय तुम्हाला सांगणार डिटेल्स या व्हिडिओ मध्ये, फक्त व्हिडिओला ना लास्ट पर्यंत बघा. म्हणजे बिझनेस बद्दल तुम्हाला थोडीफार म्हणजे माहिती मी या व्हिडिओ मध्ये सांगेल. जसं की मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी, तसाच आज एक युनिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर मॅडम माझे व्ह्यूअर्स म्हणजे सगळे मराठीच आहेत, जेणेकरून ते घरी बसल्या आपलं बिझनेस म्हणजे सांभाळू शकतील. सर्वात अगोदर नमस्कार, मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुरतचे सर्वात मोठे टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि जसं तुम्ही सांगितलं का मराठी आहे, तर तुम्हाला इथे पर्टिक्युलर सेल्स पर्सन दिले जात असतात. जर तुम्ही व्यवसाय करायचा असेल, विचार केलेला आहे किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे, त्याच्यासाठी सेल्स पर्सन तुम्हाला प्रॉपरली दिले जात असतात. ज्या कारणी काय तुम्हाला कधीही प्रॉब्लेम होणार नाही. काही शब्द आपले असे असतात आपणही बोलता ते दुसऱ्याला नाही समजत, मग त्याच्यासाठी आपल्याला जसं आपली 9-wear साडी 10-wear साडी गुजरातला हे वस्तू का समजत नाही. म्हणजे आपला बस्ता जरी लग्नाचा माल तरी सुद्धा क्वांटिटी पाहिजे. फक्त तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कडनं हे माल घेताय, क्वांटिटी मध्ये डील होते, सिंगल पीस मध्ये डील नाही होते. तर आज पर्टिक्युलर मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला तर माझ्या व्ह्यूअर्सला एक गोष्ट क्लिअरली सांगा की इथे म्हणजे साडी किती रुपयापासून म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे 45 rupees ओनली 45 rupees. त्याच्यामध्ये व्हेरिएशन करतात काही असे व्यापारी आहेत, त्यांचे दुपट्टे बनवतात. कारण की 6.5 meter साडी असते, त्याला दुपट्टे बनवतात. म्हणजे पर्टिक्युलर 1-1 meter दुपट्टा पकडला, 6 meter झाले आणि 50 rupees विकला तर किती नफा मिळतो तो तुम्ही लक्षात घेऊन सांगा. आरामात तुम्हाला 200 rupees तो नफा मिळणार. हा तर तसाच व्यवसाय आहे साड्यांचा व्यवसाय, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. कलेक्शन सोबत आपण बोलूया. तर या बाजूला कस्टमर परचेस करत आहे ते तुम्ही पाहू शकता. अलग अलग स्टेटवरनं आमच्याकडे लोक येत असतात. जसं तुम्हाला कपडा पाहिजे, डिझाईन पाहिजे, फॅब्रिक पाहिजे, तसं तुम्हाला इथे मिळणार आहे. या बाजूला ही परचेसिंग स्टार्ट होऊन गेलेली आहे. सकाळच्या वेळे आणि सकाळच्या वेळेस स्टार्टिंग होते आणि ती स्टार्टिंग तुमच्या जवळ आहे. पर्टिक्युलर कलेक्शन हे कस्टमर आहे. पर्टिक्युलर ब्लू कलरचे जे शर्ट घातले ते आमचे सेल्स पर्सन असतात. आम्ही देणार त्याच्यासाठी का तुम्हाला इझी होणार पर्चेसिंगला. तुम्हाला मराठी येते, गुजराती येते, आसामी येते, बंगाली येते किंवा तुम्हाला ओडिसा येते, तुमच्या मदर लँग्वेज मध्ये तुम्हाला सेल्स पर्सन दिली जातात. ज्याच्या कारणी काय कोणचा माल तुमच्या इथे जास्त विक्री होणार. तुम्ही रॉंग माल परचेस करणार तर तुमच्यासाठी योग्य नसेल. तो तुमचा इन्व्हेस्टमेंट, तो बिझनेस तुमचा नुकसानीचा होऊ शकतो. म्हणून त्यासाठी तुम्हाला सेल्स पर्सन दिले जात असतात. ज्या कारणी का तुम्ही चांगल्या प्रमाणात उत्तम व्यवसाय मध्ये पुढे जाऊ शकता. पहिला तर तुम्ही माझ्या व्यवसायाला काय दाखवणार असं म्हणजे काहीतरी युनिक. सर्वात अगोदर बॉक्स पॅकिंगच्या साड्या तुम्हाला दाखवते. अजमेरा फॅशनचा पूर्ण लोगो येणार आहे आणि हे कलेक्शन जे आहेत ना आपल्या महाराष्ट्राला जात असतात. तिकडचे जे होलसेलर असतात, डीलर असतात, तिकडनाच जातो. कारण की सुरत सिल्क सिटी म्हणली जात असते. कपड्याचा जो निर्माण आहे तो सुरत मध्ये जास्तीत जास्त होतो. एक्सपोर्ट होतो, कच्चा मालही होतो, काही प्रिंट वगैरेही होतात. जसं समोरच्या पार्टीला पाहिजे असं तसं इकडनं जात असतो. म्हणून स्वस्त आणि चांगलं इथे तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही सूत बघा सर, सुतावर एक माहिती असते का, कपडा तर खूपच सुंदर आहे बघायला गेलो तर. कपडा पण सुंदर आहे, सूत जास्त जास्त आपल्या इथे बघतात. कारण की ही वस्तू नेसतो आपण तर आपल्याला काही इचिंग नाही व्हावा किंवा आपल्याला कम्फर्ट पाहिजे, कपडा चांगला पाहिजे, तसा कपडा आपण घालतो. तर ही साडी तशीच आहे. आणि तुम्हाला ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते हे पहा. हा पूर्ण कॉन्सेप्ट जो आहे तो बाटिक प्रिंट मध्ये झालेला आहे विथ फ्लावरची डिझाईन. 6.5 meter लेंथ राहणार आहे. कोणत्याही साडीमध्ये तुम्हाला कट नाही मिळणार, परफेक्टली कट तुम्हाला मिळून जाणार. आणि कपडा जसं मी तुम्हाला सांगितलं सिफॉन फॅब्रिक नावाने विक्री होतो, सॉफ्ट कपडा असतो.
तर तुम्ही असा एक राऊंड केला आणि त्या राऊंड मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने साडी घातली तर हे बघ पूर्ण साडी नेऊन अरे बापरे सॉफ्ट कपडा आहे म्हणूनच साडी एवढ्या जागेवर निघते आणि फोल्ड पण बारीक होऊ शकते. जे बॉक्स पॅकिंगची ही व्हरायटी आहे आणि सगळ्या बॉक्स मध्ये भेटतील आपल्याला. हे बॉक्स पॅकिंग आहे. लूज पॅकिंग पाहिजे तर तुम्हाला लूज पॅकिंग अशा पद्धतीने मिळणार. त्याच्यामध्ये सर कलर डिफरंट देत असतो असं नाही आहे एकच कलरचे तुम्हाला 10 पीस मिळणार आहे किंवा एकच कलरचं पूर्ण माल घ्यायचे असं नाही. त्याच्यामध्ये बघणार तर तुम्ही कलर तुम्हाला डिफरंट कलर मिळतील. कलर रनिंग कलर मिळणार आहे. तुम्ही विक्री करू शकता अशा पद्धतीचं ही काम होते. आणि आजच्या टायमामध्ये वस्तू का एवढी महाग झालेली आहे तर आपल्याला खूप गरज आहे का आपल्या इन्कमला जास्त करायची. आपल्याला स्वप्न आता साधारण एक कोणी घर घ्यायचा विचार केला असेल तो स्वप्न त्यांचा स्वप्नच बनून राहतो कारण की फिक्स इन्कम मध्ये काम करतो. असं नाही सांगते मी का फिक्स इन्कम मध्ये तुम्ही काम करते तर तो काम सोडून हा काम करा. नाही तुम्ही सुरुवात करा साईड बिझनेसच्या थ्रू तुम्ही करा तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स येणार. जेव्हा तुम्हाला माहित पडला का आपण सॅलरी पेक्षा जास्त कमवतोय तर वाढवा त्याच्यानंतर वाढवा. तशीच माहिती तुम्हाला इकडनं अजमेरा फॅशन मधून मिळणार आहे. पण नक्की इन्कम जनरेट करा कशाही पद्धतीने तुम्ही करू शकता कोणताही व्यवसाय करू शकता. पण कपड्याचा व्यवसाय एव्ही ग्रीन व्यवसाय झालेला आहे सक्सेसफुल व्यवसाय झालेला आहे. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये जाणार तुम्ही मार्केटमध्ये बघणार तर किती दुकानं तुम्हाला मिळणार आहे साड्यांची कुर्तीची लेंग्याची किंवा कपड्याची दुकान तुम्ही क्वांटिटी बघत असणार. म्हणजे तुम्ही इथं आलात ना तर तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे म्हणजे जे जे पाहिजे ते सगळं काय तुम्हाला भेटेल. इथे बघू शकता केवढा मोठा त्यांचा गोडाऊनच आहे. पूर्ण साडी आहे फक्त साड्याच आहे. साडी आहे त्याच्यामध्ये वेगळी वेगळी साडी असेल इथे प्रिंटेड साडी पर्चेसिंग चालू आहे म्हणून तुम्हाला दाखवायला मुश्किल आहे. मला प्रॉब्लेम होणार कस्टमरांना डिस्टर्ब नाही करू पण पर्चेसिंग त्यांची तुमच्या डोळ्याच्या समोर आहे कशा पद्धतीने पर्चेसिंग होते. मॅम हे कहां से आए हैं कहां से आए महाराष्ट्र. ओके नमस्कार. तर हे कस्टमर आहेत आणि महाराष्ट्र मराठी येते मराठीच येते नाही कर्नाटका मध्ये पण बॉर्डर लागते ना तर काही वेळी कर्नाटकाचे पण तुम्ही नवीन सुरुवात करायला आलेली घरातन सुरु करणार खूप खूप आनंद झाला तुम्ही आले आणि भेटले माझ्या. तर महाराष्ट्रवरन लोक येत असतात सर. महाराष्ट्र असो तेलंगणा असो आसाम असो किंवा वेस्ट बंगाल असो किंवा ओडिसा असो प्रत्येक राज्य म्हणा लोक येतात कारण की टेस्ट जिथे जी वस्तू चालते ती वस्तूचे प्रॉडक्ट आमच्या जवळ आहेत. म्हणून लोक तिथे तुम्ही गर्दीत पाहू शकता कशा पद्धतीचं काम होणार. पर्टिक्युलर लोकांना बघून तुम्ही एक जज करू शकता का एवढे लोक का इथे आहे. आपण कोणत्या दुकानात जातो तर तिथे भीड का आहे सेल असते तेव्हा आपल्याला भीड दिसते. माणसाचा भरोसा असला की मग माणूस कुठे पण जायला म्हणजे तयार तशाच पद्धतीने इथे काम होते. आणि तीच वस्तू का मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्हाला झिपर पॅकिंग मध्येही मिळणार आहे. पॅकिंग ही अगदी भारी मिळणार आहे. तुम्ही कस्टमर जर तुमचे 4 पीस घेते असा बॉक्स तुम्ही फ्री द्या त्यांना अजून खुश होतात. तर साड्यांची व्हरायटी तुम्हाला एकापेक्षा एक मिळून जाणार आहे. आणि हा फोल्ड तुम्ही पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं कपडा एकदम सॉफ्ट मिळणार आहे. जसा तुम्हाला कपडा पाहिजे सॉफ्ट मध्ये पाहिजे असेल किंवा पाच पद्धतीची साडी पैठणी साडी ऑर्गन्झा साडी साड्यांचे विभिन्न प्रकार असतात विभिन्न डिझाईन असते ते तुम्हाला मिळणार आहे. पर्टिक्युलर हे महाराष्ट्राचा टेस्ट सांगितलं. तुम्ही साऊथ बाजूला जाणार कांजीवरमची साडी खूप जास्त विक्री होते. पट्टू साडी जास्त विक्री होते. ओडिसाला जाणार तर संबलपुरी साडी जास्त विक्री होते. प्रत्येक राज्याच्या हिसाबाने साड्या तुम्हाला इथे भेटतात म्हणून लोक येत असतात. असेच नाही येणार कारण की कपडा अगदी भारी आणि गॅरंटेड कपडा कपड्याची गॅरंटी कोणीच नाही देणार कोणीच नाही त्यांना. तुम्ही सुरत मध्ये सारे लोक मी कधीपासून बघतोय एवढी भीड बघतोय म्हणजे हे सगळे लोक इथे बिझनेस करायसाठी आले. हे सर्वांना बिझनेस करायचे. आपण सर्वांना भेटूया कोशिश करूया आपली प्रयत्न करूया. तर या बाजूलाही कस्टमर पर्चेसिंग आहे. हे ब्राइडल वगैरे कलेक्शन तुम्हाला या बाजूला मिळणार आहे. ब्राइडल किंवा पार्टी वेअरचे जे कलेक्शन असतं ना तेही इथे मिळत असतात. अशा पद्धतीने इम्पोर्टेड कपडा असतो ते मिळत आहे. आणि पर्चेसिंग चालू आहे त्यामुळे आपण कलेक्शन पाहूया नाही. बट तुम्ही कलेक्शन जर सर बघायचं असेल ना कारण की खूप कलेक्शन आहे पण कस्टमरांच्या मुळे थोडं आपल्याला पॉसिबल नाही होते. स्क्रीनवर स्क्रीनवरती मी नक्की नंबर देईल. त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण कलेक्शन घरी बसल्या बसल्याही बघू शकता. आणि ऑर्डर करायचं असेल तर घर बसल्या सुद्धा करू शकता. पण सर हा बिझनेस घरात नाही होतो असं काही गरजेचं नाही. दुकानच घ्यायची गरज आहे का किंवा मॉल तुमच्यापाशी जेवढा इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पुढे जायचा विचार करा. मागे बघणार तर मागेच राहणार पुढे विचार करा.
जाणार तर तुम्ही जाणार. तसंच काम इथे अजमेरा फॅशन पूर्ण सपोर्ट देते. म्हणजे माझं म्हणणं प्रत्येकाला एकच सांगणं, आपण गावाकडे पण सुद्धा असतो तर म्हणजे गावामध्ये एक तरी महिला असते जी म्हणजे अशी साऱ्या वगैरे तिथे आपण जाऊन घेऊ शकतो. म्हणजे तसंच तुम्ही जरा छोट्यापासून असा चालू केला ना बिझनेस की म्हणजे आपण ग्रो करू शकतो. गावाचं तुम्ही नाव काढलं तर मी सांगेल का, शेती काम आपली 12 महिने नाही होत, 365 दिवस नाही, त्यांना टाइम लागतं. 3 महिने कुठे खेती होते, कुठे असं पण असतं 6 महिने होते. मग ते 6 महिने जे तुमचे आहेत त्याला तुम्ही कंटिन्यू करा बिझनेस मध्ये, असं गरजेचं नाही आहे. आमच्याकडे व्यापारी जुळलेले आहेत, फक्त रविवारी सोमवारी मंगळवारी जसं त्यांना सुट्टी असते त्या दिवशी बाजार मध्ये जातात आणि विक्री करतात. 200 रुपये 500 रुपये 500 रुपये तुम्ही ऐकलंही असेल. तशा पद्धतीने माणसाला पुढे जायचं असेल त्यांची हिंमतच त्यांना पुढे घेऊन जात असते. तर नक्की तुम्ही काही ना काही व्यापार करा. आणि जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला छोट्या पायावर व्यवसायाला पुढे घेऊन जायचं असेल तर साड्यांचं करा. त्याच्यामध्ये तुम्हाला साईजचा प्रॉब्लेम नाही येणार. साड्या घ्यायचे कलर डिफरंट, डिझाईन डिफरंट, ते अजमेरा फॅशन तुम्हाला परफेक्टली देते. जसं हा पूर्ण बंच आहे, या बंचमध्ये सर तुम्ही बघणार कलर तुम्हाला डिफरंट मिळणार, अलग वेगळं मिळणार, सगळे कलर वेगवेगळे. आणि कॅटलॉग ही मिळणार आहे, कॅटलॉगच्या थ्रू ही परचेसिंग होते आणि कॅटलॉगच्या थ्रू ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही सेल करू शकता. खूप सारी व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे, डिझाईन एकापेक्षा एक, कलर तुम्हाला जसं हवं तसं मिळणार आहे, क्वांटिटी जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्हाला मिळणार. आपण जाऊया पुढे, कारण की खूप सारे कलेक्शन आहेत आणि पाहूया वन बाय वन कसे कलेक्शन तुम्हाला म्हणजे बघू शकता केवढा कलेक्शन आहे. तुम्ही म्हणजे इकडे आला ना साक्षात तर तुम्हाला खूप काय बघायला भेटेल. इथे हे पूर्ण साड्यांचं कलेक्शन आहे, याच्यामध्ये कॉटन साडी आणि सिल्क साडी. अजून मोठा डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंट मध्ये जाऊया. तर सर मी पाहते आहे महाराष्ट्र भुसावळ. भुसावळ नमस्कार, मी स्वाती भुसावळ वरनं आलेले आहेत, महाराष्ट्र वरनं आलेले. तर आपण कस्टमर बघत बघतही जाते पुढे पुढे, जसं आपल्याला जमेल तसं आपण कवर करूया. पण तुम्ही नक्की भेट घ्या, भेट घेतल्यावर प्रॉपरली तुम्हाला माहिती मिळेल आणि व्यवसायाला पुढे जायचा विचार तुमचा सक्सेसफुल होणारही होतो. सर इथे मी तुम्हाला अजून कलेक्शन दाखवणार आहे. तुम्ही नेहमी बोलायचे नवीन काहीतरी हॅन रोशन, तर मी आज काहीतरी नवीन घेऊन आलो तुमच्यासाठी. हा पूर्ण साडी राहणार आहे आणि हा कॅटलॉग राहणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट स्टाईलमध्ये डिझाईन पाहायला मिळणार आहे. हे पूर्ण कलर चार्ट तुम्हाला बघायला मिळते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार प्रॉपरली 8 पीसचा सेट राहणार आहे. तर 8 तुम्हाला डिझाईन मिळणार आहे, 8 डिफरंट कलर मिळणार. तर हा एक बंच, आपण जास्त नाही बोलू, थोडंसंच मी तुम्हाला समजवते का. हा एक बंच ह्याच्यामध्ये 8 कलर येणार आहे. मी जर तुम्हाला तुमच्या वाईफला किंवा तुमच्या मम्मीला साडी घ्यायची असेल, मी तुम्हाला 8 कलर दाखवणार तेव्हा तुम्ही पसंत करणार का, मी तुम्हाला 4 कलर दाखवणार तेव्हा पसंत करणार, 8 कलर दाखवणार तेव्हा तुम्हाला एक हे होणार का घेऊ का नको घेऊ, अजून दाखवणार तर त्याच्यामध्ये घ्यायची इच्छा जास्त, पसंद आले तर घेणार, पसंद नाही येणार तर नाही घेणार, हे लक्षात घ्या. तर कलेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने देतात ज्याच्यामध्ये कलर डिफरंट, डिझाईन डिफरंट, तुमच्यापाशी कमी गुंतवणूकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही बिझनेस करू शकता. कारण की 8 पीस मिळतात, 8 पीस मध्ये तुम्हाला कलर डिझाईन डिफरंट मिळते तर कस्टमरांना चॉईस मिळते, हा कलर घेऊ का तो कलर घेऊ आणि तो कलर घेऊ का तो, आणि तो चॉईस तुमच्या पशी आहे म्हणून तुमच्या पशी कस्टमर आहे. बरोबर, म्हणून आज तुम्ही भेट म्हणजे अशा डिटेल्स मध्ये माहिती सुद्धा सांगतात बघू शकता तुम्ही. या बाजूला या साईडला सुद्धा कस्टमर आहेत. कसे आहे यूपी एपी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश वरून आले. आंध्र प्रदेश नया सुरुवात करू. सेकंड टाइम सेकंड टाइम सुद्धा आले ते. आपको जो हिंदी आती है सर? इंग्लिश. ये जो सेल्स पर्सन है वो आपको आपकी क्या लैंग्वेज में देते हैं? ये कौन कौन लैंग्वेज? ओके हन्ना, ये जो मैम है, मैम आपको कौन सी लैंग्वेज आती है? तेलुगू लँग्वेज आते आणि कस्टमर म्हणजे सेल्समॅन सुद्धा त्याच म्हणजे कॅटेगरी. तुम्हाला माहिती सांगते परफेक्टली राईट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जाते, कोणतंही चिटिंग वगैरे किंवा फ्रॉड वगैरे होणार नाहीये. तसेच पद्धतीने माहिती सांगते कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे, हे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे का, तुम्ही एक सिंगल किंवा 4-5-10 पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू. बिझनेस करायचे, व्यवसायाला पुढे घ्यायचा असेल, ऑलरेडी व्यवसाय आणि त्याला ग्रो करायचं असेल, तुम्ही भेट घेऊ शकता. दुसरींदा कस्टमर आलेले मुख्य कारण तवा जे होतो की कस्टमर आपल्यापाशी कंटिन्यू येत असतात. कस्टमर कसं असतं सर, आता हा तुम्ही शर्ट घेतलेला आहे, तुम्हाला आवडला, तुम्हाला कम्फर्ट जरा दिसतंय, तुम्ही छान मिनी बघितलं, मलाही आवडलं, मलाही घ्यायचं असेल तर मी सांगणार कुठं घेतलं, तर तुम्ही काय सांगणार तिकडनं घेतलं. तर कस्टमर रिपीट कसं येतात असं येतात, तुम्हाला चांगलं लागलं तर ते कस्टमर रिपीट येणार. तशा पद्धतीने त्यांना चांगलं वाटलं म्हणून ते रिपीट आलेले आहे आणि तुम्हीही एक व्यवसायाला सुरुवात करू शकता.
हे ब्राइडल कलेक्शन राहणार आहे, म्हणजे जास्त हेवी पण नाही, नॉर्मल 120 रुपयापासून सुरू होऊन जात असते हे कलेक्शनची कलेक्शन. आणि बाजारमध्ये जाणार ना हे कलेक्शन आपल्या महाराष्ट्राला तर खूप जास्त अजून मार्जिन मध्ये सेल करतात, कारण की कसं तिथे कोणी मिडिटर किंवा होलसेलर अवेलेबल पण नाहीये, जास्तीत जास्त नाहीये, म्हणजे मुंबई ठिकाणी या ठिकाणी त्यांना जायला लागतं तिकडनं माल, म्हणजे गावात नाही ना, गावामध्ये कोणी एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट नाही करते का स्वतः एक होलसेलर बनवा. म्हणून जर तुमची इच्छा आहे, तुमच्यापाशी इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुम्ही हा व्यवसाय गावात ना करू शकता, घरात ना करू शकता, तुम्ही आरामात स्टेटस ठेवा, मोबाईल अपलोड करा, त्याच्यानेही कस्टमर येत असतात, आणि कस्टमरांना जेव्हाही पाहिजे असेल तेव्हा ते तुमच्याकडे येणार. आणि कपडे म्हणले की डोळ्यांच्या समोर खूप सर्व कार्यक्रम असला किंवा काही नसला तरी कपडे पाहिजे, कबाड भरला असेल तरी लागतात कपडे, कोणतेही ठेवा, पण कपडेचा व्यवसाय सक्सेसफुल बिझनेस झालेला आहे म्हणून तुम्हाला हा सजेस्ट करते सक्सेसफुल बिझनेस अजमेरा फॅशन मधून. तर इथे तुम्ही पाहू शकता कलेक्शन खूप आहे, पर्टिक्युलर संपूर्ण कलेक्शन या बॉक्स मध्ये काय मॅडम? सर हे ब्राइडल राहणार आहे, यूपी बिहार मध्ये खूप जास्त चालतात, आपल्याकडे शालू वगैरे चालत असताना तेही मी तुम्हाला दाखवेल. हे यूपी बिहारचा टेस्ट आहे, अकॉर्डिंग टेस्ट अकॉर्डिंग यूपी बिहारला जे वस्तू का चालेल ते तुम्हाला नाही देणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या राज्यावरनं आले त्या ज्या जाग्यावरनं आले, तुम्ही गावात आले तर गावामधनं 300-350 साडी घालतात घरी घालायसाठी, मग तुम्ही महागी वस्तू घेतली तर विक्री नाही जाणार, आणि त्याच्यामध्येही तुम्ही टेस्ट दुसऱ्या राज्याच्या हिसाबाने घेतला तर विक्री नाही होणार, तर तुमचा बिझनेस सक्सेसफुल नाही होणार. त्यासाठी सेल्स पर्सन द्यायला जातो, तर तुम्हाला सक्सेसफुल बिझनेसच्या पुढे घेऊन जायचं पूर्ण प्रयत्न आमचा असतो, फक्त एक हिंमत करा, एक विश्वास ठेवा, आणि एक विश्वासानेच आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. तर हे ब्राइडल कलेक्शन होतात, त्याला लेहंगा साडी त्या लोक म्हणतात, तसे पद्धतीचा हा कलेक्शन आहे. हा कॅटलॉग वरती पण तुम्ही बघू शकता, हे जे साड्यांचे प्लीट्स येतात ना ते लेहंगे साडी, म्हणजे आपण घागरा म्हणतो तशा पद्धतीचा हा कलेक्शन राहत असतो, त्या साईडला लेहंगेचे कलेक्शन साडी असते ही, पण याचं प्लीट चांगलं येतं, तशा एम्ब्रॉयडरीचं काम झालेलं असतं. ते पूर्ण बॉक्समध्ये तुम्हाला डिझाईन कॉन्सेप्ट वेगळी हे राहणार आहे. वेडिंग कलेक्शन सर, साडी कुर्ती ड्रेस मटेरियल भरपूर कलेक्शन, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू. हो, भरपूर कलेक्शन आहे, तुम्ही सांगा तुम्हाला कोणते कलेक्शन बघायचे तेही सरच्या हिसाबाने नक्की घेऊन येणार. तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्टली ज्वेलरी ही सेट रेडी झालेला आहे, तर कुंदनकारी मध्ये हा काम झालेला असतो, आणि खूप सुंदर डिझाईन तुम्ही जसं छान आहे. पुढे जाऊया, हे तुम्हाला 130 रुपयापासून सुरुवात होऊन जाते. इथे तुम्हाला वेल्वेट मिळून जाणार आहे, सिमर फॅब्रिक मिळून जाणार आहे, कमीत ना 300-400 रुपयात कसंही म्हणजे विकू शकतो सर. त्याचीही प्रॉपरली गाईड देणार, 100 वस्तू तुम्ही 150 विचार केलेला आहे तशा पद्धतीने बिझनेस ग्रो नाही होत. 100 वस्तू तुम्ही 120 विक्री केली ना तर 4 लोकांना ते सांगतात, 4 लोक आपल्यापाशी येणार, तसं काम तुम्हाला करून दाखवणार आहेत. तर तुम्ही भेट घ्या रघुकुल टेक्सटाईल मार्केट, कमिला दरवाजा, रिंग रोड, 3rd फ्लोर, अजमेरा. नंबर दिसतोय, नक्की कॉन्टॅक्ट करा. ऍड्रेस पण सर पर्टिक्युलर द्या, ज्याच्या कारण येणार थेट भेट घेणार. आणि कलेक्शन तुम्हाला सिमर पाहिजे, जॉर्जेट पाहिजे, किंवा तुम्हाला झोमॅटो फॅब्रिक मध्ये पाहिजे असं भरपूर कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे. परचेसिंग तुमच्या समोर आहे, आणि त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता अजमेरा फॅशन छोट्या छोट्या व्यापारीलाही सपोर्ट करा. गावात ना एक महिला विचार करते, त्यांनाही बिझनेसचा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा ते दाखवून देणार. आणि एक डीलर किंवा एक होलसेलर आमच्या समोर जुळू शकता, किंवा एक म्हणजे एक शोरूम आहे आणि शोरूमच्या बाजूला कोणीला पाहिजे असेल त्याच प्राइस मध्ये मिळणार आहे, असं नाही का तुम्हाला प्राइस चेंज होणार आहे. ज्यांनाही पाहिजे असेल फिक्स प्राइस मध्येच आम्ही देतो, फक्त आरबी पर्सनला 2% डिस्काउंट असतात आणि विकलांगला 2% डिस्काउंट मिळतो. पुढे जाऊया, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये व्यवसाय सुरू करून देणारे अजमेरा फॅशन, भेट घ्या, भेट घेऊन संपूर्ण माहिती घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल त्या कशा पद्धतीने काम होतं. साडीचा विभाग आहे, त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्राला जी कलेक्शन चालते येवला पैठणी. येवला पैठणी नावाने विक्री होते आणि सर्व महिलांना आवडते तसं. आणि हे 10 वारीचा कलेक्शन आहे, 10 मीटर मिळून जाणार आहे.
मंडळी मला साड्यांबद्दल तर एवढं माहिती नाही, पण मॅम तुम्हाला इकडे आले ना तर म्हणजे परफेक्टली सांगून देतील तुम्हाला. येवला पैठणी, पैठणी मध्ये पण महाराणी पैठणी, पैठणीचे कलेक्शन असतात ते मिळून जाणार आहे. खण साडी महाराष्ट्राला चालते, प्रत्येक कलेक्शन मिळून जाणार आहे. तर तुम्ही या, म्हणून मी सांगते नवीन व्यवसाय करायचे या अगोदर पूर्ण तुमच्या डोळ्याच्या समोर बघा, नंतर व्यवसायाला पुढे जा. हे बघा, हे माल येते, हे नेहमी आमच्यापाशी कलेक्शन येत राहतं. आता जे मी कलेक्शन तुम्हाला दाखवते, थोड्या दिवसांनी ते स्टॉकआउटही होतं, कारण की मार्केटमध्ये जे वस्तू का चालते ती वस्तू काश्मीरा फॅशन मध्ये असतात. नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत, तर तुम्ही लवकरच लवकर व्हिजिट करा इथे. तर आता आपण पुढे जाऊया. मला थोड्याशा साड्या आहेत त्या दाखवतो मी. चला या. हा तर या साईडला हा पूर्ण यांचा गोदाऊन आहे, जे वरती साड्या ठेवतात आणि मग खालती तुम्हाला सगळं काय दाखवतात, म्हणजे मी डिटेल्स मध्ये तुम्हाला इकडे पूर्ण काय माहिती देतोय. तर चला मॅडम आणखी मला काय दाखवणार. हे साड्यांचं प्रत्येक व्हेरायटी इथे मिळत असते, वन ऑफ डेस्टिनेशन. साडी, कुर्ती, ड्रेस मटेरियल भरपूर कलेक्शन मिळणार आहे. पण हे आमचं गोडाऊन आहे. गोडाऊन मध्ये कसं असतं, पर्टिक्युलर सर्वे कलेक्शन तिथे नाही राहू शकत, म्हणून 5-6 सॅम्पल तिथे असतात. म्हणजे जे आम्ही क्वांटिटी मध्ये माल बनवतो, सर्व क्वांटिटी एका जागेवर नाही ठेवू शकत, म्हणून हा गोडाऊन आहे. इथे तुम्हाला एकच कलर मध्ये 500 ते 1000 पीस एवढे पाहिजे. तर इथे मेंटेन केलेले असतात. जसं इथे बघा, हे कस्टमरांनी घेतलं तसं परत माल भरायचा. पुन्हा साड्यांचेच कलेक्शन बघणार आहे, कारण की साड्यांचे कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे. जसं तुम्हाला कपडा क्वालिटी पाहिजे तसं तुम्हाला इथे मिळून जाणार. अच्छा, या पण साड्या. हा, हे साड्या, हे कॉटनच्या साड्या. या कॉटनच्या आहेत. हा, प्रिंट मध्ये. प्रिंट मध्ये. आणि हा काय याच्यावरती? ब्लाउज पीस मिळणार आहे. 140 रुपयापासून कॉटनच्या साड्या तुम्हाला इथे मिळणार आहे, स्टार्टिंग प्राइस. हे पण कॉटनच आहे का? हा, ही कॉटन आहे. काय बॉर्डर तर भारीच वाटते इथे. ही जेकार्डची बॉर्डर असते आणि एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे. चार पीस मिळणार आहे, चार कलर मिळून जाणार. अच्छा, हा दोन कलर. हा बांधणी नाही सर, हा वेगवेगळे. हे बांधणीच आहे. खूप जास्त विक्री होते बांधणी साडी महाराष्ट्राला, राजस्थानला आणि गुजरातला. अदरवाइज आउट ऑफ इंडियाला पण बांधणी साडी खूप जास्त डिमांडेड आहे. कोणती आहे मॅडम? ही प्रिंटेड राहणार आहे. प्रिंटेड मध्ये हा कोटा कॉटन मिळणार आहे तुम्हाला. इथे कोटा कॉटन, मलमल कॉटन, लिलन कॉटन, जाम कॉटन, मैसुरी कॉटन, म्हणजे पूर्ण कॉटन. हा, पूर्ण कॉटन मिळणार. आणि हा एक अजून एक मी तुम्हाला दाखवते. हे सिक्वन्स बारीक बारीक सिक्वन्स आपण गरमीमध्ये यांना घालू शकतो कॉटनच्या. सर, कॉटन कपडा असा आहे, कधी घाला तुम्हाला कम्फर्टच देणार. कारण की तुम्ही गरमीमध्ये घालणार तर तुम्हाला जो पसीना येतो तो ऑब्झर्व करणार कॉटन मध्ये. आणि थंडीच्या वेळेस आता घालणार तुम्ही तर तुम्हाला जी थंडी लागते ती नाही लागून देत कॉटन मध्ये. म्हणजे थिकनेस त्याची असते आणि त्याची क्वालिटी काही एकदम वेगळी आहे. हे कपडा बघूनच समजतंय. बरोबर, कपड्याची क्वालिटी तुम्हाला चांगली मिळणार. कलर तर खूप जास्त आवडला आहे. ब्ल्यू सदा कलर आहे, म्हणजे वेगवेगळे कलर आहे त्याच्यात. छान अशी व्हेरायटी तुम्ही तुमच्या दुकानात मेंटेन करू शकता. तसं कलेक्शन तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही पुढे जाणार, कस्टमरांना चॉईस देणार, कलेक्शन नवीन ठेवणार आणि जे कस्टमरांना हवं ती वस्तू का तुम्ही देणार, तर बिझनेस पुढे जाणार. आज आपण सकाळ उठतो आणि चाय पाहिजे आपल्याला. सकाळ उठल्या उठल्या चाय पाहिजे, काय नुका देऊ चालेल पण चाय लागते. तसंच सकाळी आपल्याला किंवा कोणत्याही वेळेस आपल्याला कपडा लागतो, बेडशीट म्हणा किंवा टॉवेल म्हणा, हँकी म्हणा. जेव्हा आपण आपले छोटे छोटे फंक्शन सुद्धा येतात तेव्हा आपण लगेच कोणत्या पण दुकानात जातो, म्हणजे छोटे छोट्यापासून सुद्धा आपण म्हणजे करू शकतो. करू शकतो. आणि सर, हा बिझनेस जो आहे ना तो चांगल्या प्रमाणात ग्रो झालेला आहे. बरोबर, चांगल्या लेवलवर बसलेला आहे. म्हणून तुम्ही हा बिझनेस करणार तर तुम्हीही चांगल्या प्रमाणात बसणार, कारण की कस्टमर तुम्हाला बनवायचे नाहीये, कस्टमर स्वतः येणार. बरोबर, काही बिझनेस असे असतात त्याच्यामध्ये कस्टमरांना बोलवायला लागतं, काही करायला लागतं, दाखवायला लागतं, सांगायला लागतं. इथे ते काही करायची गरज नाही, तुम्हाला फक्त माल ठेवायचे आणि दाखवायचे, त्याचे पैसे घ्यायचे. हा पूर्ण कॉटनचा स्टेटमेंट राहणार आहे. कॉटन साडी तुम्हाला भरपूर मिळून जाणार आहे. पुढे आपण जाऊया. तर आता सर आपण आलेले आहे वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. साडीच आहे, साडी संपली नाहीये. तर रेपियर जेकार्ड सिल्क कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि साड्यामध्ये जी पैठणी साडी असते, गंगा साडी असते, ते प्रत्येक साडीचे कलेक्शन इथे अवेलेबल आहे. बनारसी साडी ही तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. ही बघा, ही बनारसी साडी राहणार. तर ही साडी आपण ओपन करूया. लाल कलर खूप शुभ मानतो आपण. पिवळा कलर झाला, लाल कलर झाला, हे लग्न प्रसंगाचे कलर खूप जास्त डिमांडेड आहे. यूपी बिहारला खूप लेटेस्ट कलेक्शन तसे कलेक्शन दाखवते. बनारसी नावाने विक्री होते. अगदी भारी आणि छान जेकार्डचं काम झालेलं. मला तर वाटतं रात्री चमकेल का.
सर जेकार्ड जो असतो ना तो दोन धाग्यांच्या मिक्स मध्ये बनतो आणि त्याच्यानंतर त्याची जी लेंथ म्हणजे त्याचा जो धागा बनतो ना तो कडक ही असतो. म्हणजे हा जो धागा आहे कपडा लवकर खराब पण व्हायला नको, खराब पण नाही होणार. आणि हा जो धागा आहे जर तुम्ही खेचला तर तुमच्या हातालाही लागू शकतो, ब्लड ही निघू शकतो, एवढा मजबूत कपडा असतो. कपड्यांची गॅरंटी तुम्हाला देते. त्याच्यानंतर अजून मी चंदेरी कॉटन मध्ये तुम्हाला साडी दाखवणार आहे. हे बघा, साड्यांचे कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे. डिझाईन जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं मिळणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पटोला साडी. पटोला साडी पण नावाने विक्री होते. टेस्ट अकॉर्डिंग मिळणार आहे. काठ पदाची साडी, कुंजनचं काम, अगदी भारी क्वालिटी. सर तुम्ही बघा क्वालिटी मी तुम्हाला दाखवणार ना, कारण की व्हिडिओ बघते आपण. तर क्वालिटी बघायची असेल तर ह्याची फोल्डिंग बघायला लागेल, तर कपडा सॉफ्ट आहे का नाही. बाकी तुम्ही इथे येणार स्वतः हाताने बघू शकता. आणि येणं पॉसिबल नसेल ना सर तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही एक कॉल आणि मेसेज करून ऑनलाईन ही मागू शकता. हे कपड्यावरूनच म्हणजे समजलं जात. म्हणजे घेणारे असतात ना, प्रॉपर घालणारे असतात ना, त्यांना बरोबर समजून जात. हा, त्यांना समजणार समजणार. आणि महिला जर हा बिझनेस करेल तर एकदम उत्तम. घरात बसल्या बसल्या परिवाराला जसं सांभाळताय, किचन सांभाळते, आपले घरचे काम बघताय, बरोबर हा बिझनेस तुम्ही सुद्धा करू शकता. 7,000 पेक्षाही जास्त महिला आमच्या संघ जुळलेले आहेत, जे घरातन व्यवसाय चालू केलेला आज पुढच्या लेवलवर गेलेले. कोणताही काम धीरे धीरे सुरुवात होतो, नंतरच पुढे जातो. एका सोबत पुढे जायचं स्वप्न बघणार तर ते शक्य होऊ शकतो असं नाही का, नाही होऊ शकत. पण जी माहिती आहे, जी तुमची मेहनत आहे, प्रयत्न आहे, जे तुम्ही शिकताय त्याच्यावरनं तुम्ही पुढे जाऊ शकता. तर इथे तुम्हाला कलेक्शन भरपूर मिळणार आहे. एकापेक्षा एक कलर, डिझाईन, काठ पदरची साडी अगेन मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला पैठणी साडी पाहिजे असेल तेही सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. हे पोपट जरी गोल्डन जरीचंही कलेक्शन मिळून जाणार आहे. हा कपडा तर खूपच सॉफ्ट आहे, सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. आणि पैठणी साडी, पैठणी साडी अगदी भारी आणि अगदी छान कार्यक्रमामध्ये लागतेच लागते. कपाटामध्ये 10 साडी असलीत ना तरी सुद्धा एक साडी घेणार, कारण की लग्न आहे. तशी रिक्वायरमेंट आहे सर. आताच्या टायमामध्ये फॅशन अकॉर्डिंग पण चालतात. तर तसे कलेक्शन तुम्ही ठेवले तर चांगल्या प्रमाणात बिझनेस करू शकता. हा कोपर जरी इथे, हा गोल्डन जरी बघितला तरी हा कोपर. अशा साड्या आपल्या घरातल्या आई सुद्धा घालू शकतात. म्हणजे आई आईसाठी जी 9-वारी असते, 10-वारी साडी असते तेही तुम्हाला मिळणार आहे. प्रिंटेड पण मिळून जाणार आहे. हॅवी मध्ये पण पाहिजे असेल पण तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे. म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात कोणी नसतो, म्हणजे कोणी डीलर नसतो, एजंट नसतो, होलसेलर नसतो, सेमी होलसेलरही नसतो. तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीमधनं माल घेऊ शकता, त्याच प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता. काही वेळेस असं असतं दुकानात आपण जातो 20 रुपये कमी करा, भाऊ 20 रुपये कमी करा, नाही करत का, कारण की त्यांना तिकडनं मिळत नाही. आणि जर तुम्ही स्वस्तात घेणार तर तुम्ही 30 रुपये पण कमी करून देऊ शकतो. तर कस्टमर रिटर्न नाही जाणार तशा पद्धतीचा व्यवसाय. आणि चांगल्या प्रमाणात गुंतवणूक करून तुम्ही व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ शकता. अजमेर फॅशनला थेट भेट घेऊ. ठीक आहे स्वाती मॅडम, खूप छान म्हणजे माहिती दिली तुम्ही माझ्या सगळ्या व्यूअर्सला. आणि नक्की ते सगळेजण मिळून इथे भेट देतील. आणि म्हणजे भेट म्हणजे देणं नाहीये, कारण की बिझनेसला कसा ग्रो करायचा ते मॅडमने सगळं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठी झाली आहे, तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला भेटेल. आणि या म्हणजे स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना गाईज, तर तिथे कॉन्टॅक्ट करा. आणि अजमेर फॅशनला नक्की व्हिजिट द्या, म्हणजे जेणेकरून तुमचाही बिझनेस खूप मोठा होईल आणि मला सुद्धा भारी वाटेल. आपले माणसं, मराठी माणसं पुढे जातात. काय बोलता मॅडम? नक्की नक्की. चला भेटूयात नवीन अशाच व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.